शिवस्फूर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नारायणगाव या संस्थेच्या स्वमालकीच्या इमारतीमध्ये स्थलांतर आणि स्ट्रॉंग रूम व लॉकरचा शुभारंभ रविवार दिनांक 14 जुलै 2019 रोजी सायंकाळी 4 वाजता संपन्न झाला. यावेळी परमपूज्य अनंत घोष उर्फ मौनी बाबाजी यांच्या शुभहस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री शरददादा सोनवणे आमदार जुन्नर तालुका हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष आमदार माननीय श्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अतुल शेठ बेनके, नारायणगावचे सरपंच माननीय योगेश उर्फ बाबू पाटे, त्याचबरोबर या संस्थेचे संस्थापक माननीय चंद्रशेखर भागवत, संस्थापक आणि संचालक असणारे माननीय अनिल दिवटे, त्याचबरोबर अध्यक्ष नित्यानंद नेवकर, उपाध्यक्ष रोहिदास वाजगे, सचिव रवींद्र कोडिलकर तसेच इतर संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते. वास्तूमध्ये पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील असतील, तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे असतील, अतुलशे बेनके असतील, व्यासपीठामधील सर्वच मान्यवर या कार्यक्रमासाठी खरंतर अनिल टाटे आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी इथं सर्वजण उपस्थित झाला. की तुमच्या सगळ्यांचं नारायणगावचं सरपंच या नात्याने स्वागत करत असताना अनिल टाटे दिवटे खरं तर अनेक वर्षापासून शिवाजी चौक मित्रमंडळ असेल, शिवाजी चौक नवरात्र उत्सव मंडळ असेल, त्याचबरोबर बाळंतविडा पालखी उत्सव समिती असेल, अनेक माध्यमातून हा करून कार्यरत असताना अनेक वर्ष सातत्याने सामाजिक कार्य या शिवाजी चौक मित्रमंडळाच्या माध्यमातून करत आहे. असंच कार्य त्यांच्याकडून उत्तरोत्तर घडत राहावं ही त्यांना सदिच्छा देत असताना पतसंस्थाही नवनवीन आयाम त्यांनी सहकारमध्ये कायम करावी ही सदिच्छा व्यक्त करतो. मी ग्रामपंचायत नारायणगाव असेल, मुक्ताबाई देवस्थान ट्रस्ट असेल, राजेशिव छत्रपती प्रतिष्ठान असेल, त्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या वाटचाली शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो, जय हिंद, जय महा. धन्यवाद. कमी पडले तर साहेब आहे, साहेब 2 लाख रुपये तशी वर्ष साहेबांनी अत्यंत मदत केली. त्यांच्यावरच माझ्या दुसरा एक संस्था शिवसेना कार्यक्रम निर्माण संस्था त्या संस्थेला त्यांनी त्या काळात सुंदर तालुक्यामध्ये प्रथम 1 कोटी रुपये जन्मांतरासाठी दिले. ब्रह्मे काका आहेत घर बांधण्यासाठी, कोणी महाराष्ट्रामध्ये कोणती बँक पैसे देत नव्हती, फक्त महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स एक बँक बँक ती पण सोसायटी असं तर देत होती. तिथं परत प्रश्न आला, माझी स्वतःची जागा सोसायटीला द्यावं लागली आणि तिथं 1 ते 2 कोटी रुपये कर्ज देऊन गोरगरिबांची आता घर बांधली. तिथं 200-250 बँक राहतात. ही सगळी वर्ष साहेबांची कृपा आमदार साहेब 1989 इतिहास आहे आणि आमची संस्था काय तुमच्या संस्थेमध्ये मोठी नाही, अत्यंत छोटी आहे. 25-30 हजार रुपये महिन्याला कमावणाऱ्या लोकांचे तर असेच तुमचे आशीर्वाद ठेवा साहेब. शरद बँकेमध्ये सुद्धा आमचे 10 कोटी रुपये ठेवी आहेत, आता काही ठेवी गोळा झाल्यात त्या सुद्धा आम्ही देऊ आणि असेच आशीर्वाद ठेवा. आदरणीय आपले सर्वांचे नेते दिलीपराव वळसे पाटील साहेब, आदरणीय आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, गावचे सरपंच योगेश्वर बाबूराव पाटे, या संस्थेचे संस्थापक शेखरजी भागवत साहेब, या संस्थेचे मार्गदर्शक अनिल दिवटे, चेअरमन नित्यानंद देवकर, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय प्रदीपदादा, विवेकदादा, राजूदादा वळसे आपले गावडे पाटील, उपस्थित सर्वच मान्यवर मानसिंह भैया पाकुंकर, अशोक शेठ गांधी, आदरणीय वरा साहेब, रोटरीचे अध्यक्ष लोखंडे साहेब, संतोष दादा आणि व्यासपीठावर बिंदी आवटे, संतोष दांगड, गणेशजी वाजगे, सूरज वाजगे, आदरणीय मेयर साहेब आणि सर्व आमचे मित्र परिवार, या संस्थेचे सर्व सभासद, उपस्थित बंधू भगिनी, इथं उपस्थित आमचे मार्गदर्शन करणारे नारायणगावचे आमचे सर्वज्येष्ठ नागरिक ब्रह्मे काका असतील, कोल्हे सर आहेत, हुसेन साहेब आहेत, देशमुख साहेब आहेत, सर्व एमडी राणा आपण सर्वजण. अनिल दातेने निर्णय घेतला की वळसे पाटील साहेबांच्या हस्ते या संस्थेचं उद्घाटन करायचं. स्थापनेचा दिवस पण त्यांच्या मदतीने झाला आणि निश्चित प्रकारे साहेब ही संस्था जरी छोटी असली याचा जिव्हाळा खूप मोठा आहे. हा जो शिवाजी चौक आहे पुढचा,
हा आमचा नारायणगावमधला एक गाभा आहे, हा हृदय आहे. आणि हायवे जेव्हा तिकडं पलीकडं सरकला, अख्खा नारायणगावचा आमचा हनुमान चौकापासून तर शिवाजी चौक, शिवाजी चौकापासून तर पूर्ववेस, ही जी व्यापारी लाईन होती ती तिकडं तिकडं बाळासाहेब पाटील सरकत गेली, याचे साक्षीदार आपण सर्वजण आहात. पण शिवस्फूर्ती पतसंस्थेने मात्र हा चौक काय सोडला नाही, शाखा काय वाढवल्या नाही, खूप आम्हाला मोठं व्हायचं असं पण नाही. पण नेमकी या बाजारपेठातल्या ज्या छोट्या छोट्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम शिवस्फूर्तीने आजपर्यंत केलं आणि इथून पुढे आम्ही करत राहणार. बाजारपेठ हल्ली का बँका पतसंस्थांनी काय आहे ना, इथं कोणच राहिलं नाही. आपली विक्रांत पतसंस्था तर नवीन संतोषदा वाजगे आणि सुजित पवार चालू केली, पण शिवस्फूर्तीने निर्णय घेतला की आम्हाला चौकातच सांगायचं आहे आणि हा जो जिव्हाळा आहे हा अत्यंत महत्वाचा. आणि त्याचा प्रास्ताविक म्हणून भगवत करत असताना चंद्रशेखरजी भागवत यांनी तशा पद्धतीने समीर भाईंनी सल्ला दिला आणि त्याचा अनुकरण करण्यासाठी पाठबळाचा हात वळसे पाटलाने माझ्या पाठीवर उभा केला हे सांगायला ते आज विसरले नाही. शेवटी आयुष्यामध्ये मदती अडचणीच्या वेळेला होत असतात. अडचणीच्या काळामध्ये जो मदत करतो तो खऱ्या अर्थाने आपला पाठराखा असतो. अनुभवी पाठराखन आदरणीय दिलीप वळसे पाटील आणि साहेबांनी शेख साहेबांनी केली म्हणून प्रथमतः मी त्यांचा धन्यवाद आपल्या सर्वांच्या वतीने करतो. शेवटी हा सहकार आहे, सहकारामध्ये सल्ला आणि सल्ल्याबरोबर तुमच्या असलेली अनुभूती त्याप्रमाणे तुमची असलेली त्या व्यवस्थेच्या निमित्ताने जी वाटचाल आहे ती वाटचाल धोरणात्मक असणं अतिशय गरजेचं आहे. मला या संस्थेचं कौतुक याच्यासाठी वाटतं, ही संस्था जरी फार मोठी नसेल तर ती संस्था किती ऍक्युरेट आहे हे माझ्या भ्रष्टाच्या नंतर माझ्या लक्षात आलं. मी यांचा नफा तोटा पत्र पाहिलंच आहे. या नफा तोट्यामध्ये 2017-18 यांचे जे ऑफिसचे जे खर्च होते त्या खर्चामध्ये पाहिलं तर त्यांचा ऍडमिनिस्ट्रेशनचा खर्च 2017-18 38,261 रुपयाचा होता, तर चालू वर्षी 2018-19 30,386 रुपयाचा, म्हणजे तब्बल 8,000 रुपयाची बचत त्यांनी ऑफिसच्या खर्चामध्ये केली. दुसरी गोष्ट म्हणजे पोस्टेज व टेलिफोन मध्ये 19,286 हा मागच्या वेळेचा खर्च होता 2017-18, आता यावेळेला 16,141, छपाई व स्टेशन सगळी 49,000 रुपयाचा खर्च होता, 49,478 रुपये. आणि आता जर आपण पाहिला तर 24,000 म्हणजे निम्म्याने खर्च त्यांनी छपाईने कमी केलेला आहे, स्टेशनरीवर त्यांनी पैसा कमी खर्च केला आहे. साधी व किरकोळ चहा पाण्यासाठी मागच्या वेळेला 28,000 रुपये, यावेळेला 23,000 रुपये, वीज बिलामध्ये 16,500 आता 13,500 रुपये, आणि विशेषत्वाने प्रवास खर्च जो आहे त्या प्रवास खर्चामध्ये मागच्या वेळेला 27,000 रुपये, यावेळेला 20,000 रुपये, जाहिरात खर्च 2017-18 7,000 रुपये, यावेळेला या संस्थेने उगाचा जाहिरातीसाठी 1 रुपये खर्च नाही केला, 18 शून्य जाहिराती खर्च आहे. माझ्या दृष्टीने वाहन दुरुस्ती, वाहन दुरुस्तीला मागच्या त्यांचा 4,180 वाहन दुरुस्ती खर्च होता, यावेळेला फक्त 1,240. आणि वार्षिक सभा काही काही वेळेला काय होतं, वार्षिक सभा ही आपण एवढी मोठी करण्याचा प्रयत्न करतो की वार्षिक सभेला 2017-18 त्यांचा 53,533 खर्च होता, पण तू यावेळेला तो खर्च नाही 43,000 रुपये. मला सांगायचं तात्पर्य एवढा आहे, अतिशय महागाईची आणि आताची परिस्थिती पाहता जो दर्जात्मक असलेला गुणात्मक असलेला व्यवस्थेचा जो अंतर्गाभा आहे तो अंतर्गाभा खर्चाच्या निमित्ताने नफा तोटा पत्रामध्ये अतिशय व्यवस्थित पद्धतीने या संस्थेने आपल्या सगळ्या सभासदांच्या पैशाची बचत केलेली आहे म्हणून मला पहिल्यांदा शिवस्फूर्तीचं कौतुक करणं अतिशय करते. आज आपल्या स्वतःच्या जागेमध्ये या ठिकाणी स्थानांतरित झालेले आहे. सुरुवातीलाच पतसंस्थेला जे सर्व संचालकांना सभासदांना स्टाफला मनापासून शुभेच्छा देतो की जरी मधी मधली काही अडचण आपल्याला जरी आलेली असली तरी इथून पुढच्या भविष्याच्या काळामध्ये ही संस्था अधिक चांगली प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण प्रयत्न करा
उपस्थित सर्वांचं सहकार्य हे आपल्याला नेहमीच त्या ठिकाणी राहील. सहकारी संस्था चालवणं एवढं काही सोपं नाही. शेखर भागवतांनी त्यांच्या भाषणामधून त्यांचा अनुभव सांगितला, सुरू करण्यापासून तर आजपर्यंत पोचायला काय काय अडथळे निर्माण झाले. आणि आता संस्थेचे अध्यक्ष आणि अनिल तात्यांनी दोघांनी सांगितलं की संस्था कशी आम्ही पुढे नेली, आणि एकदा तुम्ही विशिष्ट टप्प्याच्या पुढे गेला की मग तुम्हाला प्रगती करायला काही फार त्या ठिकाणी वेळ लागणार नाही. अधिक बोलून मी आपला अधिक वेळ घेणार नाही. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आता सहकारामध्ये काम करणं हे दिवसेंदिवस जिकरीचं व्हायला लागलेलं. आज भारत सरकारने केलेली घटनादुरुस्ती सहकाराच्या संदर्भातली किंवा राज्य सरकारने केलेले वेगवेगळे जे आता कायदे आहेत, त्या कायद्यांच्यामुळं अधिकचं बंधन हे आता संचालक मंडळावर त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. त्यामुळं इथून पुढं भविष्य काळामध्ये सहकारामध्ये लोक राहतील की नाही, काम करतील की नाही अशी शंका मनामध्ये येण्यापर्यंत एक प्रकारच्या वेगवेगळ्या निर्बंध किंवा मर्यादा त्या ठिकाणी सरकारच्या वतीने घातल्या जातात. रिझर्व्ह बँक, नागरी बँका असतील, राज्य बँका असतील, जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, त्यांना नियंत्रित करायचा प्रयत्न करते. आणि आता काही विशिष्ट मर्यादेच्या बाहेर गेलेल्या पतसंस्थांना देखील रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून काही नियंत्रण त्या ठिकाणी येऊ पाहत आहे. सहकार खात्याचं तर नियंत्रण आहेच, आणि त्यामुळं आपली संस्था अधिक चांगली कशी चालवायची आणि प्रामाणिकपणाने कशी चालवायची, खर्च कमी कसे करायचे, आपली मालमत्ता कशी वाढवायची, हे सगळं काम संस्थेच्या संचालक मंडळाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. तुम्हाला सगळ्यांचा मनापासूनचा पाठिंबा आहे, तुम्ही प्रामाणिकपणानं काम करतातच आहात आणि बऱ्याच वेळेला धाडस करून बघायला हरकत नाही, कोणी ना कोणीतरी त्याच्यामध्ये मदतीने येतो. आता मगाशी अतुल शेट्टी पण सांगितलं आणि आमदारांनी पण सांगितलं की आम्ही दोघे त्या ह्याच्यात गेलो कसे डॉक्टरमध्ये, आणि बाबूशेठ सारखे बाहेर नव्हते, लवकर लवकर तुम्ही दोघे घाबरले का, कारण त्याच्यासाठी तर मी इकडे बाहेर लवकर आलो. तुम्ही आत अडकले तर तुम्हाला बाहेर काढायला मी होतो ना, बाहेर एक जण अडकू नये तर दोघे जण अडकू. त्यामुळं गमतीचा भाग जरी सोडून दिला तरी सहकारामध्ये पक्ष, राजकारण, बाकीच्या सगळ्या गोष्टी याला जास्त महत्व देऊ नका. कर्जदाराला कर्ज देताना त्याचा चेहरा पाहू नका, वसुली करताना सुद्धा त्याचा चेहरा पाहू नका. आपल्या डोळ्यासमोर फक्त आपली संस्था आणि आपल्या संस्थेचं हित असलं पाहिजे आणि आपलं घरचं लेकरू आहे असं समजून या संस्थेचा कारभार त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणूनच आज या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी आवर्जून बोलवलं. खरं तर 91 साली मी ज्यावेळेला उद्घाटनाला आलो मी आणि लक्षात बेनके, त्यावेळेला मला आमदार म्हणून 1 वर्ष झालं होतं आणि आज एवढ्या वर्षानंतर परत तुम्ही आठवणीने मला बोलवलं त्याच्याबद्दल मी तुमच्या सर्व संचालक मंडळाचा मनापासून आभारी आहे. पुन्हा एकदा तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी
समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।